लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या विचारानुसार आणि त्यांच्या संकल्पनेतून एक नाविन्यपूर्ण म्हणजे एक देशाचा राष्ट्रध्वज 150 फुटाचा या ठिकाणी उभा झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो. परंतु ते ध्वज उभारणी करत असताना जे समाज कल्याणचा विभागाचा जो नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत जो काही निधी असतो त्याच्या अंतर्गत त्या ध्वजावरती खर्च झालेला आहे. या बाबतीमध्ये आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे की गेली अनेक वर्षापासून बहुजन समाजातले सुशिक्षित बेकार वंचित आहेत, त्यांना पैसा भेटत नाही अनेक योजनेपासून. जे शासनाने केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे काही बजेट येते की अनुसूचित जातीच्या कल्याणाच्यासाठी, परंतु त्याच्यावर खर्च होत नाही. आज राष्ट्रीय ध्वज जो आहे त्या खर्च जो आहे ना एखाद्या विशेष बाब म्हणून त्यांनी खर्च करू शकले असते, परंतु जो निधी जो समाज कल्याणचा ज्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या कल्याणासाठी जो निधी आलेला होता आणि जे नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत जो होता की त्याच्यावरच खर्च केला पाहिजे आमच्या माहितीनुसार, परंतु आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलेलं या ठिकाणी आमच्या निदर्शनात येते, म्हणून त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. पालकमंत्री जोशी असतील त्याच्यावर कार्य झाली पाहिजे. परंतु हे खर्च करता येत नाही, खर्च करता येते किंवा नाही ही बाब जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आरावत यांनी कलेक्टर असतील पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे होतं, परंतु ती न करायचं काम त्यांनी कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला भिले का पालकमंत्र्याला भिले किंवा समाज कल्याण हे आम्हाला माहीत नाही, परंतु जी गोष्ट आहे जे की कायद्यामध्ये नियमाने ते खर्च करता येत नाही ही बाब आरावत यांनी प्रादेशिक उपायुक्त राठोड यांनी हे निदर्शनास आणून दिली पाहिजे होती, पण दिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी आलेला निधी इतरत्र खर्च करण्याचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे, यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. त्वरित याच्यावर कार्यवाही आणि निर्णय आज जर नाही दिला तर आरावत यांनी जर ह्या संदर्भात आणि उपायुक्त जे राठोड आहेत त्यांनी जर त्वरित याच्यावर निर्णय नाही घेतला जे त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्हाला या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी एक भव्य लोकप्रतिनिधी आम्हाला लातूरबांचं आवाहन करावं लागेल किंवा एक ह्या अधिकाऱ्याची चूक झाली ह्या ठिकाणी म्हणून आम्हाला जोडे मारून देखील आंदोलन करावं लागेल. नाही ते जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीनेच ते पैसे वर्ग केलेला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेतून नाविन्यपूर्ण योजना जी आहे त्याच्यात शासन निर्णयामध्ये कुठल्या बाबी घेऊ नये याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये असे काही राष्ट्रध्वज वगैरे उभारू नये असं काही त्याच्यात उल्लेख नाही आहे. नाविन्यपूर्ण जे सध्याच्या योजनामध्ये जे बसत नाहीत ते नाविन्यपूर्णमधून घेता येते. आणि हे जे राष्ट्रध्वज उभा केलेला आहे, राष्ट्रध्वज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यानुसार संविधान दिनानिमित्त हे उद्घाटन करायचं होतं आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये नागरिकाच्या मूलभूत जे कर्तव्य दिलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रपती त्यांचं हे आदर निर्माण करण्याचं एक वास्तू म्हणून ती राष्ट्रध्वज उभा केलेला आहे. आणि ही रक्कम मंजूर करताना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी घेतलेली आणि या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे माननीय जिल्हाधिकारी आहेत आणि क्रीडा संकुलाचे जे कमिटी आहे त्याच्यावर सुद्धा जिल्हाधिकारी साहेब आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी त्या मंजुरीचे पैसे वर्ग केलेले आहे आणि ते बरोबर आहे. नाही नियमान बसते ते नियमात याबाबत जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करू शकतात.